आमदार विनय कोरे यांनी अंबिल टेकावर असलेल्या वारणा समूहाची जमीन निलेवाडी गावच्या पुनर्वसनासाठी देण्याचं कबूल केले माता भगिनींना रक्षाबंधनाची भेट दिली असल्याचं त्यांनी आश्वासन दिलं अनेक गावांना स्थलांतरित व्हावं लागलं होतं त्यात हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी गावचाही समावेश आहे या गावांना आता आम्हाला शासन स्तरावर कोणतीही मदत नको मात्र आमचं पुनर्वसन करा अशी भूमिका घेतली त्यानुसार त्यांना वेळोवेळी आंदोलनही करावी लागलेत नुकतंच काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता दरम्यान निलेवाडी हे गाव वारणासमूहाच्या कार्यक्षेत्रात येत असल्यानं गावातील शिष्टमंडळ आमदार विनय कोरे यांना भेटले गाव गावाचं पुनर्वसन करण्यासाठी शासन दरबारी पुढाकार घ्यावा अशी मागणीही केली त्यानुसार आमदार विनय कोरे यांनी आंबिलटेकावर असलेली वारणासमूहाची जमीन निलेवाडी गावच्या पुनर्वसनासाठी देण्याचं कबूल केलंय आणि ही भेट निलेवाडी गावच्या माता भगिनींना आजच्या रक्षाबंधनाची ओवाळणी असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं निलेवाडी गावच्या जाहीर समारंभात त्यांनी याबाबतची घोषणा देखील केली आहे यावेळी बोलताना गावचे पुनर्वसन करताना शासनानं घेतलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात अशी मागणीही करण्यात आली यावेळी प्रदीप देशमुख रवींद्र जाधव बाबासो माने आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी